पण मला असं माहिती की महाराष्ट्राच्या सरकारच्या हातातच नाही, जे काही आहे ते दिल्लीतून होणार आहे. शासनाने आता तरी जाग व्हावं, आता तरी झोपेचं सोंग सोडून द्यावं. जे गाजर आतापर्यंत दिले त्यांच्या पुंग्या वाजल्या नाही, खाता पण आले नाही. एकतर मुळात मोदी साहेबांनी तर येताना विचार करायला पाहिजे होता का मराठ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत. आंदोलनाचा विषय 40 वर्षापासून या राजकारण्याने भिजत ठेवलेला आहे. प्रमुख मागणं जे आपलं 40 वर्षापासून हे मराठा आरक्षण जे चालू आहे, 50% ओबीसीतून टिकणारंच आरक्षण हे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे गाजर आत्तापर्यंत दिले त्यांच्या पुंग्या वाजल्या नाही, खाता पण आले नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं जे मनोज पाटलांसाठी आज जे उपोषण आम्ही करतो आहे त्यांना पाठिंबा देतो आहे, त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत गेलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा एवढीच आमची अपेक्षा असेल. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने ही लढाई सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागील 1-1.5 महिन्यापासून जे आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाला अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे लाक्षणिक उपोषणासाठी सर्व बंधू भगिनी आम्ही इथे उपस्थित आहोत. मराठा समाजावर सातत्याने अन्याय केला जात आहे, सातत्याने फसवणूक केली जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने एका बाजूने आरक्षण दिल्यासारखं करायचं, दुसऱ्या बाजूने कोणाला तरी न्यायालयात पाठवायचं आणि त्याला स्थगिती द्यायची, हा खेळ अनेक वर्षापासून चालू आहे आणि ह्या संपूर्ण समाजातील तरुण वर्ग माता भगिनी सर्वांच्या लक्षात आल्यामुळे मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केले त्यांनी जी प्रमुख मागणी केली आहे की 50% मर्यादेमध्ये आणि न्यायालयीन प्रक्रियेत कुठेही अडथळा न येता OBC-मधून मराठा समाजास आरक्षण द्यावं, ही मागणी आमची नगर जिल्हा सकल मराठा समाजाची आहे आणि मनोज जरांगे पाटलांची तीच मागणी आहे आणि त्या मागणीसाठी या आंदोलनात आम्ही सर्व समाजबांधव सक्रिय झालेलो आहोत. शासनाने आता तरी जागं व्हावं, आता तरी झोपेचं सोंग सोडून द्यावं आणि समाजाला योग्य तो न्याय द्यावा, कारण ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. तरुण मुलं मुली शिक्षणापासून आर्थिक परिस्थितीमुळं वंचित राहत आहेत आणि या उद्विग्नतेतून काही तरुण आपण आत्ताच पाहिलं आत्महत्या करत आहेत, ते सुसाईड नोट स्पष्टपणे लिहून ठेवत आहेत. अतिशय विदारक परिस्थितीचा शासनाने अजून तरी गांभीर्याने विचार करावा अशी आमची राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे आणि आम्हाला टिकणारं आरक्षण तात्काळ द्यावं एवढीच आम्ही मागणी करत आहोत. पण मला असं माहिती की महाराष्ट्राच्या सरकारच्या हातातच नाही, जे काही आहे ते दिल्लीतून होणार आहे. मग आपली जी काही मागणी आहे किंवा आपण जे काही करू शकतो किंवा कुठलं बिल पास करू शकतो यासाठी आपण दिल्लीमध्ये प्रयत्न केला पाहिजे आणि आपले जे नेते आहेत मराठा ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला पाहिजे. जे OBC नेते नुसतं आरक्षणाचं आम्ही म्हटलं ज्या पद्धतीने विरोध सुरू आहे तो अगदी फक्त दिशाभूल करण्याचा धूळफेक करण्याचं काम आहे. त्यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे तर हे खोटं आहे. ज्या पद्धतीने सर्वेक्षण व्हायला पाहिजे ते सर्वेक्षण झालं नाही आणि ते सर्वेक्षण जर तुम्ही आजही लक्षात घेतलं सगळ्या समित्यांचं तर ते 100% मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, त्याला आरक्षणाची गरज आहे आणि हजारोंच्या संख्येत पुरावे मिळाले, त्या पुराव्यांचा नक्कीच विचार झाला पाहिजे. जर मराठा म्हणजे कोळ्याचा मुलगा कोळी आणि कुंभाराचा मुलगा कुंभार, चांभाराचा मुलगा चांभार होतो आहे, मग शेतकऱ्याचा मुलगा कुणबी का नाही, शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण का नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि ज्यांच्या हातात आहे त्यांनी त्याचा विचार करावा, बाकीच्यांनी लोकांनी मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करू नये.